त्र्यंबकेश्वर येथील स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती गुरुकुल संस्थेत 78वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करून उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य अग्रवाल मॅडम, माजी नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती गुरुकुल आज स्वातंत्र्य दिन सर्वांनी साजरा केला, खूप खूप आनंद वाटला. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती गुरुकुलला खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तर उत्तर प्रगती होण्यासाठी आपण सर्वांनी खूप सन्मान दिला, खूप प्रेम दिलं. सर्वांना राम कृष्ण हरी जय श्रीराम. आज सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे चेअरमन सर म्हणजे राष्ट्रसंत श्री श्री 1008 आज यांचा स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज आज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांनी खूप छान तयारी केली होती. गुरुकुलमधल्या मुलांनी आज सिद्ध करून दाखवले की गुरुकुलचे मुलं कसे असतात, सगळे कसे प्रेमळ आहेत, नम्र आहेत, आणि हे सिद्ध केलं मुलांनी, आणि त्याच्यासाठी आम्हाला फार आनंद वाटतोय. पुन्हाच एकदा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. बाय टॉल सिक्वेन्स. नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव खोलक, त्र्यंबकेश्वर.